नमस्कार, मी अंकिता पवार। स्मार्ट न्यूज आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। खासदार पदाचा उद्या फैसला। मतमोजणी दिवशी परिसरातील वाहतूक मार्गात बदल। शनिवारच्या बाजारपेठेची गजबज हरवली। बेळगावातच होणार रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे उत्पादन। एकाच दिवसात कोरोनाचे 4 लाखाहून अधिक रुग्ण। सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सरकार प्रयत्नशील। शिरपेवाडी येथे कोरोना लसीकरणास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। चिकोडी विभागात रस्ते डांबरीकरणासाठी 120 कोटीचा निधी। जिल्हा तालुका पंचायतीचे आरक्षण जाहीर। मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचे आत्मक्लेश आंदोलन। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभे राहणारे नाव म्हणजेच अणवेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अणवेकर गोल्ड। अणवेकर गोल्ड 888-43-888-63। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी नवीन खासदारची निवड रविवारी घोषित होणार आहे, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने मतमोजणीची परिपूर्ण व्यवस्था केली आहे। आता निकालासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असून त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे तसेच राज्याचेही लक्ष लागून राहिले आहे। अनेक राजकीय पक्षांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची असणारी ही निवडणूक महत्त्वपूर्ण मानली जात आहे, त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक झाली आहे। निवडणुकीच्या रिंगणात मंगला सुरेश अंगडी या भाजपाच्या उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे सतीश जारकेवाडी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके या तुल्यबळ उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे। उर्वरित 7 उमेदवार देखील निवडणूक रिंगणात आहेत। दिनांक 17 एप्रिल रोजी यासाठी मतदान झाले होते। आता येथील आरपीडी महाविद्यालयात मतमोजणी केंद्रावर मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे। लोकसभा पोटनिवडणूक मतमोजणीसाठी एकूण 34 टेबलची मांडणी करण्यात आली आहे। एका विधानसभा मतदारसंघासाठी 2 खोल्या आणि त्यामध्ये 4 टेबल अशी व्यवस्था करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे 1 माध्यम केंद्र स्थापन करण्यात आले आहे अशी व्यवस्था या ठिकाणी आहे। मतमोजणी केंद्र परिसरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या नियमावलीनुसार निवडणुकीच्या निकालानंतर विजयोत्सवावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत, त्यामुळे निवडणुकीनंतरचा पारंपरिक विजयोत्सव या खेपेला दिसणार नाही अशी परिस्थिती आहे। मतमोजणी दिवशी परिसरातील वाहतूक मार्गात बदल। बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचे मतदान आरपीडी महाविद्यालय येथे रविवार दिनांक 2 मे रोजी होणार आहे, त्यामुळे पोलीस आयुक्तांनी या मतमोजणी केंद्राच्या परिसरातील वाहतूक इतर मार्गावरून वळविण्यात आल्याची माहिती एका पत्रकाद्वारे दिली आहे। गोवेस ते 3रा रेल्वे गेट हा मुख्य रस्ता त्या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहे। या रस्त्यावर कोणीही वाहने पार्किंग करू नये असेही या पत्रकात म्हटले आहे। महाराष्ट्राकडून गोव्याकडे जाणारी वाहने काँग्रेस रोडसह इतर मार्गावरून वळविण्यात आली आहेत। कोणत्याही प्रकारे या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। आरपीडी महाविद्यालयांमध्ये मतमोजणी होणार असल्यामुळे मतमोजणीसाठी येणाऱ्या उमेदवारांसह एजंट तसेच कर्मचाऱ्यांनी आरपीडी महाविद्यालयाच्या प्रांगणात वाहने पार्किंग करायची आहेत। या प्रांगणाकडे जाण्यासाठी भाग्यनगर 2रा क्रॉस येथील गेटकडूनच प्रवेश दिला जाणार आहे। याची दखल सर्व उमेदवार आणि कर्मचाऱ्यांनी घेण्याचे आवाहन पोलीस आयुक्त डॉक्टर के त्यागराजन यांनी केले आहे। शनिवारच्या बाजारपेठेची गजबज हरवली। कोरोनाच्या 2ऱ्या लाटेचा प्रभावीपणे सामना करता यावा यासाठी संपूर्ण कर्नाटकात 14 दिवसांचा लॉकडाऊन सरकारने जारी केला आहे। आज शनिवारी टाळेबंदीच्या 4थ्या दिवशी वेळेत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली, मात्र वेळ संपताच काही मोजके अपवाद वगळता शहर आणि परिसरातील सर्व रस्ते सामसूम झाले, त्यामुळे अशा शनिवारच्या आठवडी बाजाराची गजबज यावेळी हरवल्याचे दिसून आले। 14 दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात दररोज सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांना मुभा देण्यात आली आहे।
आज चौथ्या दिवशी या सवलतीच्या वेळेत नागरिकांनी बाजारात गर्दी केली। भाजीपाला, दूध, किराणा, फळे, फुले, बेकरी उत्पादने आदी साहित्य प्राधान्याने खरेदी करताना नागरिक दिसून आले। रविवार पेठ, खडे बाजार, शनिवार कूट, काकतीवेस रोड, गणपत गल्ली, मारुती गल्ली, समाधवी गल्ली, शाहपूर खडे बाजार, टिळकवाडी, अनगोल सर्कल आदी ठिकाणी लोकांनी खरेदीसाठी धाव घेतली। सकाळी 10 वाजता मात्र पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी नागरिकांना बाजारातून हटवण्यास प्रारंभ केला। सकाळी 11 पर्यंत संपूर्ण बेळगाव शहरात शुकशुकाट पसरला। नेहमी वर्दळीने गजबजणारे चौक आणि प्रमुख रस्ते सामसूम झाल्याचे पाहावयास मिळाले। पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेड्स उभारून केवळ आवश्यक कामांसाठी जाणाऱ्यांनाच मुभा दिली। KSRTC सरकारी आणि खासगी वाहनांना पूर्णतः प्रतिबंध करण्यात आला होता। केवळ मालवाहतूक सुरू होती, त्याचप्रमाणे मेडिकल दुकाने, हॉस्पिटल्स, पेट्रोल पंप अशा आवश्यक सेवा सुरू होत्या। बेळगावातच होणार रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बेळगावात कोरोना बाधितांच्या संख्येत दररोज भर पडत आहे, त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीही वाढली आहे। त्याचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे। कर्नाटक राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण आलाय। रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा राज्यात जाणवत आहे। राज्यातील परिस्थिती गंभीर असताना एक दिलासादायक बातमी आहे। मुधोळ येथील सतीश घारगी यांच्या कंपनीला बेळगाव जिल्ह्यात रेमडेसिवीर उत्पादनाची परवानगी मिळाली आहे। राज्याचे खाण आणि भूगर्भ विज्ञान मंत्री मुरुगेश निराणी यांनी याबाबत प्रयत्न केले होते। आता बेळगावातच आनंद लाईफ लायसेन्स ही कंपनी रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन करणार आहे। शुक्रवारी पत्रकारांना माहिती देताना मंत्री निराणी म्हणाले, रेमडेसिवीरचा उत्पादन प्रकल्प बेळगावात सुरू करण्यास केंद्र सरकारने मुधोळच्या कंपनीला परवानगी दिली आहे। येत्या काही दिवसातच हा प्रकल्प सुरू होणार असून उत्पादनानंतर येथूनच रेमडेसिवीरचा सर्वत्र पुरवठा करण्यात येईल। आगामी 20 ते 30 दिवसातच रेमडेसिवीरचे उत्पादन बेळगावात होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली। एकाच दिवसात कोरोनाचे 4 लाखाहून अधिक रुग्ण। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात अक्षरशः थैमान घातलं आहे। एप्रिलमध्ये कोरोनानं सर्व रेकॉर्ड ब्रेक केले। आता मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनं नवा विक्रम केला आहे। देशात पहिल्यांदा एकाच दिवसात कोरोनाचे 4 लाखाहून अधिक रुग्ण सापडले आहेत। गेल्या 24 तासात देशात 4,01,993 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 3,523 जणांचा मृत्यू झाला। गेल्या 24 तासात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 2,99,988 इतकी आहे। देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1,91,64,969 वर जाऊन पोहोचली आहे। त्यापैकी 1,56,84,406 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर 2,11,000 जणांचा मृत्यू झाला। सध्याच्या घडीला देशात 32,68,710 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत। सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सरकार प्रयत्नशील। कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिली। महाराष्ट्राच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राला उद्देशून विशेष संदेश दिला। आपल्या भाषणाच्या वेळी त्यांनी ही माहिती दिली। सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देताना त्यांनी सरकारचं कौतुक देखील केलं आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी माझ्या शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात राज्याची बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। तसेच सध्याच्या संकट काळामध्ये राज्यातील जनतेनं कोरोना संदर्भातले नियम पाळून सुरक्षित व्हावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले। यावेळी बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कोरोना काळात राज्य सरकारने राबवलेल्या विविध योजना आणि कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजना यांच्याविषयी देखील माहिती दिली। COVID-19 संकटावर मात करताना राज्याची अर्थव्यवस्था सांभाळत वंचित, उपेक्षित शेतकरी महिलांना न्याय देताना राज्याच्या प्रगतीचा उल्लेख उंचावला जाईल, यासाठी माझे शासन काम करत आहे, असं राज्यपाल यावेळी म्हणाले। शेतकरी महिलांना न्याय देताना राज्याच्या प्रगतीचा आलेख उंचवला जाईल, यासाठी माझे शासन काम करत आहे, असे राज्यपाल यावेळी म्हणाले।
शिरपेवाडी येथे कोरोना लसीकरणास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। निपाणी तालुक्यातील शिरपेवाडी येथे कोरोना लसीकरण शिबिर घेण्यात आले। यावेळी कोरोना लस घेण्यासाठी शिरपेवाडी येथील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळाला। सुरुवातीच्या काळामध्ये कोविड योद्धे म्हणून पोलीस प्रशासन, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, आशा कार्यकर्त्या आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात आली। त्यानंतर ज्येष्ठ नागरिक यांना लस देण्यात येत होती। आता 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना लस देण्यास सुरुवात होणार आहे। त्यासाठी शिरपेवाडी येथे प्राथमिक शाळेमध्ये 45 वर्षे वयावरील नागरिकांना लस देण्यात आली। यावेळी अकोल आरोग्य केंद्राचे कर्मचारी हेमंत कुमार मेटे, NM सिस्टर, RB चव्हाण, PK वासीदार, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते। चिकोडी विभागात रस्ते डांबरीकरणासाठी 120 कोटींचा निधी। चिकोडी लोकसभा मतदार संघाच्या व्याप्तीमध्ये येणाऱ्या 160 किलोमीटर रस्ता डांबरीकरणासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून सुमारे 120 कोटींचा निधी मंजूर केला आहे। या निधीतून रस्त्यांचे दर्जेदार आणि टिकाऊ डांबरीकरण होणार असून चिकोडी लोकसभा आणि निपाणी मतदार संघाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी व्यक्त केले। ते कसनाळ तालुका निपाणी जिल्हा बेळगाव येथे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झालेल्या 3 कोटी रुपयांच्या निधीतून रस्ता कामाच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होते। यावेळी महिला आणि बाल कल्याण मंत्री शशिकला जोले यांची प्रमुख उपस्थिती होती। या रस्त्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी प्रारंभी श्रीफळ खासदार अण्णासाहेब जोले, विश्वास नाईक, दादासो पुजारी, संभाजी कोकरे, श्रीकांत लोंढे, किरण जाधव आणि नितीन कांबळे यांच्या हस्ते वाढविण्यात आला। तसेच मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला। जिल्हा तालुका पंचायतीचे आरक्षण जाहीर। राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवार दिनांक 30 रोजी जिल्हा आणि तालुका पंचायतीचे आरक्षण जाहीर केले आहे। बेळगाव जिल्हा पंचायतीत यावेळेस 101 सदस्य संख्या असून त्यात 51 सदस्य महिला असतील। बेळगाव तालुका पंचायतीची सदस्य संख्या 34 असून 17 महिला सदस्य असतील। महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असणाऱ्या 50% आरक्षणामुळे यंदाही जिल्हा आणि तालुका पंचायतीत महिला राज्य असणार आहे। मतदार संघ पुनर्रचनेमुळे बेळगाव जिल्हा पंचायत सदस्य संख्या 80 वरून 101 झाली आहे। बेळगाव तालुका पंचायतीची ही पुनर्रचना झाली असून सदस्य संख्या 45 वरून 34 झाली आहे। यातही 34 पैकी 17 महिला असणार आहेत। बेळगाव जिल्ह्यात नव्या 4 तालुक्यांची भर पडली आहे, त्यामुळे बेळगाव जिल्हा आणि तालुक्यातील सर्व तालुका पंचायत मतदारसंघांची पुनर्रचना झाली आहे। यातही 34 पैकी 17 महिला असणार आहेत। मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचे आत्मक्लेश आंदोलन। कोरोनामुळे देशात निधन झालेल्या पत्रकारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आज आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले। मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाने हे आंदोलन महापालिकेच्या शिवाजी उद्यानातील गांधी स्मारकासमोर केले। पत्रकार संघाचे पदाधिकारी अध्यक्ष कृष्णा शहापूरकर, कार्यवाह शेखर पाटील, पत्रकार परिषदेचे प्रतिनिधी सुहास हुद्दार तसेच अमृत बिर्जे आदी आंदोलनात सहभागी झाले होते। महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मराठी पत्रकार परिषदेने आत्मक्लेश आंदोलनाचा निर्णय घेतला होता, त्यानुसार हे आंदोलन झाले। प्रारंभी पत्रकार संघाचे सदस्य राजेंद्र नातू यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। हे लाक्षणिक आंदोलन कोरोनाचे सर्व नियम पाळून करण्यात आले। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, अ परफेक्ट ब्लेंड ऑफ ट्रेडिशनल अँड मॉडर्न ज्वेलरी इन नॉर्थ कर्नाटका, गोवा अँड सदर्न महाराष्ट्र, सर्विंग सिन्स 5 जनरेशन। Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831-240-5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com.
www.jewelryinorthkarnataka.com। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831-2435-777। विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। अल्पशा आजाराने निधन झालेल्या निराधार वृद्धावर श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांकडून शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले। कार्यकर्त्यांनी धाव घेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार केले। समाधवी गल्ली येथील पंतवाड्यातील रहिवासी राजू कामत वय 62 यांचे गुरुवारी मध्यरात्री निधन झाले। ते वृद्ध बहिणीसह राहत होते, त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचण निर्माण झाली। मृताच्या बहिणीने सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा केकरे यांच्याशी संपर्क साधून अडचण सांगितली। केकरे यांनी श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना मोबाईलवरून माहिती दिली। मनपाच्या शववाहिकेतून मृतदेह सदाशिवनगरच्या स्मशानभूमीत नेण्यात आला। त्या ठिकाणी विधीपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते राहुल आवळे, नारू निलजकर, राजेंद्र बैलूर, पप्पू कोरे, आतिश धानटोंबे आदी उपस्थित होते। जिल्हाधिकाऱ्यांकडून कोविड वॉर रूमची पाहणी। जिल्हाधिकारी डॉक्टर के हरीश कुमार यांनी शुक्रवार दिनांक 30 रोजी जिल्हा कोविड वॉर रूमला भेट देऊन पाहणी केली। तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी काही सूचना केल्या। कोविड वॉर रूम 24 तास सुरू ठेवावीत। तालुका स्तरावर सुरू करण्यात आलेल्या कोविड वॉर रूममधील बाधितांची संख्या, बाधितांच्या संपर्कात आलेले, कोविड केअर सेंटरमधील खाटांची संख्या, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची व्यवस्था असलेल्या खाटांची संख्या, ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिअर इंजेक्शनचा पुरवठा आणि मागणी आदींची माहिती घेतली। कोविड संबंधी आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे सर्वसामान्यांना सुलभपणे उपलब्ध होण्यासाठी रूपरेषा तयार करण्यात यावी, तसेच नागरिकांना माहिती करून घेण्यासाठी संकेतस्थळ सुरू करावेत। जिल्ह्यातील कोविड परिस्थिती संदर्भात पुढील 24 तासात अधिकाऱ्यांनी आपल्या मोबाईलवर आणि समाज माध्यमांवर माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली। गर्लगुंजी येथील माऊली देवी यात्रा रद्द। देवस्थान कमिटी आणि ग्रामपंचायतीने येथील ग्रामदेवता माऊली यात्रा रद्द केल्याचे कळवले आहे। गतवर्षी देवीची यात्रा मे महिन्यात साधेपणाने साजरी करण्यात आली होती, मात्र यावर्षी गाव पातळीवर साजरी करण्यात येणार होती, पण राज्यात लॉकडाऊन असल्याने यावर्षी रद्द करण्यात आली आहे। गावातील अनेक जण परराज्यात कामानिमित्त आहेत, यंदा यात्रेसाठी ते गावात परतण्याची दाट शक्यता आहे, पण कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यात्रा रद्द करण्यात आल्याचा निर्णय देवस्थान कमिटी आणि गर्लगुंजे ग्रामस्थांनी शुक्रवारी घेतला आहे। बीडी हायस्कूल मध्ये आरएसएसच्या वतीने रक्तदान। बीडी तालुका खानापूर येथे आरएसएस संघाच्या वतीने नेहरू मेमोरियल हायस्कूल मध्ये आयोजित रक्तदान शिबिरात जवळपास 100 अधिक तरुणांनी पुढाकार घेऊन रक्तदान केले। कोरोनाच्या महामारीत अनेक रुग्णांना रक्ताची अत्यंत गरज असते, याची जाणीव ठेवून आरएसएस संघाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले। यावेळी रक्तदान शिबिराला भाजपचे नेते बाबण्णा पाटील, रवी बनोशी, महेश बिडीकर, महादेव चवलगी, दर्शन किल्लारी, मनोहर किल्लारी आणि इतर उपस्थित होते। रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी खानापूर सरकारी दवाखान्याचे डॉक्टर्स आणि कर्मचारी आदींनी सहकार्य केले आहे, तसेच डॉक्टर बावची यांनीही मोठे सहकार्य केले। शुक्रवारी आढळले 514 कोरोना रुग्ण। आरोग्य खात्याकडून उपलब्ध झालेल्या वैद्यकीय अहवालानुसार बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी 514 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत। एका दिवसात आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येमध्ये हा आकडा मोठा आहे, त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या आता 3054 इतकी झाली आहे। दरम्यान शुक्रवारी एकूण 282 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या आता 360 इतकी झाली आहे। बीसीसीआय UAE करणार T20 वर्ल्ड कपचे आयोजन।
सध्या भारतात कोरोनाचा कहर सुरू आहे, त्यामुळे येथील सर्वच क्षेत्रांवर याचा परिणाम दिसून येत आहे. यावर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर या कालावधीत भारतात आयोजित करण्यात येणाऱ्या T20 वर्ल्ड कपवरही याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. कोरोनाचा संसर्ग ओसरला नाही तर भारतातील T20 वर्ल्ड कप UAE हलवण्यात येणार आहे, अशी माहिती BCCI जनरल मॅनेजर धीरज मल्होत्रा यांनी शुक्रवारी दिली. भारतातून ऑस्ट्रेलियात येण्यावर बंदी, क्रिकेटपटूंनाही होणार अडचण. भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून दररोज उच्चांकी रुग्णसंख्या आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर इतर देशांनीही धसका घेतला असून ऑस्ट्रेलियन सरकारने तर आपल्या नागरिकांनाही देशात परतण्यास बंदी घातली आहे. भारतातून ऑस्ट्रेलियात येण्यास मनाई करण्यात आली असून नियम तोडल्यास दंड आणि थेट 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येणार आहे. अश्विनच्या पत्नीने सांगितली भीषण परिस्थिती, कुटुंबातील 10 जणांना कोरोनाची लागण. कोरोना संकटामुळे टीम इंडियाचा क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन यांच्या कुटुंबावर कठीण वेळ ओढवली आहे. 1-2 नव्हे तर अश्विनच्या कुटुंबातील तब्बल 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे यात 4 लहानग्यांचाही समावेश आहे. अश्विनची पत्नी प्रीती अश्विन हिने ट्विट करून कुटुंबावर ओढवलेली भीषण परिस्थिती कथन केली आहे. हरप्रीतच्या गोलंदाजीवर बेंगळूरचा भांगडा. पंजाबनं बेंगळूरवर 34 धावांनी विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. या विजयासह गुणतालिकेत पंजाबचा संघ 5व्या स्थानावर पोहोचला आहे. पंजाबनं 5 गडी गंपवत 179 धावा केल्या होत्या आणि विजयासाठी 180 धावांचं आवाहन दिलं होतं. मात्र बेंगळूरचा संघ 8 गडी गंपवून 145 धावा करू शकला. पंजाबच्या विजयात हरप्रीतने मोलाची भूमिका बजावली. त्याला सामनावीरचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 7 वेळा विजेता मिस्टर इंडिया जी एकंबरम यांचे कोरोनामुळे निधन. इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशन आणि तामिळनाडू राज्य शरीरसौष्ठव संघटना आणि दक्षिण रेल्वे शरीरसौष्ठव संघाचा 7 वेळा विजेता असलेला जी एकंबरम यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने जबरदस्त धक्का बसला आहे. येत्या 2 दिवसात शरीरसौष्ठव क्षेत्रात सलग 3 शरीरसौष्ठवपटूंचे कोरोनामुळे निधन झाले, त्यामुळे क्रीडा क्षेत्राला मोठे आव्हान ठरले आहे. जी एकंबरम याने आपल्या भारदस्त आणि पिळदार शरीराने अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या, त्यामुळे शरीरसौष्ठव क्षेत्रात जी एकंबरमने आपला दबदबा निर्माण केला होता. जी एकंबरमच्या एक्झिटमुळे शरीरसौष्ठव संघटनेला मोठा धक्का बसला आहे, असे भावपूर्ण उद्गार कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटनेचे सेक्रेटरी आणि आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्ध नावर यांनी श्रद्धांजली देत आपले विचार मांडले. ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र नातू यांचे निधन. सोमवार पेठ टिळकवाडी येथे रहिवासी आणि ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र गुरुनाथ नातू वय 59 यांचे दिनांक 1 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 कन्या, 1 जावई असा परिवार आहे. राजेंद्र नातू यांना पत्रकारितेच्या कार्यातील मोठा अनुभव होता. विविध विषयांवर त्यांनी लेखन केले होते, तसेच स्तंभलेखनामध्ये देखील त्यांची हातोटी होती. स्मार्ट न्यूज संस्थेच्या प्रारंभ काळात त्यांनी आपली सेवा दिली होती. संजय नरसू हवले यांचे दुःखद निधन. बोरगाव तालुका निपाणी येथील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, यशस्वी उद्योजक, युवकांचे धारवड, संयमी नेतृत्व संजय नरसू हवले वय 50 यांचे शुक्रवारी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बोरगाव परिसरामध्ये शोककळा व्यक्त केली जात आहे. बोरगावचे माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले यांचे ते भाऊ होते. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, मुलगा मुलगी, भाऊ असा मोठा परिवार आहे. माजी फुटबॉलपटू विनोद होसुरकर यांचे निधन. मूळचे कॅम्पमधील आणि सध्या भाग्यनगर 5वा क्रॉस येथे रहिवासी आणि बेळगावमधील प्रसिद्ध फुटबॉलपटू आणि फुटबॉल पंच विनोद श्रीकांत होसुरकर वय 36 यांचे शनिवार दिनांक 30 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली, आई वडील, 2 बहिणी आणि 1 भाऊ असा परिवार आहे. प्रकाश आप्पाजी हसबे यांचे निधन.
बसवाण गल्ली होसूर शाहपूर येथील रहिवासी महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रकाश आपाजी हसबे वय 73 यांचे दिनांक 30 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुले, 1 मुलगी, जावई, सून, भाऊ, नातवंडे असा मोठा परिवार आहे. लक्ष्मीबाई नारायण दळवी यांचे निधन. मणतुरगा तालुका खानापूर येथे रहिवासी श्रीमती लक्ष्मीबाई नारायणराव दळवी वय 96 यांचे शुक्रवार दिनांक 30 एप्रिल रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुलगे, 2 मुली, सुना, जावई, नातवंडे, पनतवंडे असा परिवार आहे. राष्ट्रीय आदर्श पुरस्कार विजेते निवृत्त मुख्याध्यापक आबासाहेब दळवी यांच्या त्या मातोश्री होत. प्रल्हाद विष्णुपंत देसाई यांचे निधन. मूळचे सुंडी तालुका चंदगड, सध्या राहणार मच्छे तालुका बेळगाव येथे रहिवासी आणि देसूर मराठी शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक प्रल्हाद विष्णुपंत देसाई वय 78 यांचे शुक्रवार दिनांक 30 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, 3 विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. खानापूर केली कॉलेजचे कर्मचारी अमित देसाई यांचे ते वडील होत, तर माजी आमदार दिगंबरराव पाटील यांचे दाजी होत. रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 3 रोजी सकाळी होणार आहे. रामभाऊ व्यंकट पाटील यांचे निधन. कुप्पटगिरी तालुका खानापूर गावच्या पंच कमिटीचे सदस्य आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य रामभाऊ व्यंकट पाटील वय 78 यांचे शनिवार दिनांक 1 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात 1 मुलगा, 5 मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. साधना सुनील देसाई यांचे निधन. मूळचे हलशीवाडी आणि सध्या गणेशपूर बेळगाव येथे रहिवासी साधना सुनील देसाई वय 38 यांचे शुक्रवार दिनांक 30 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, सासू, दीर, भावजय असा परिवार आहे. निवृत्त ऑनररी सुभेदार श्रीकांत नारायण देसाई यांच्या त्या वहिनी होत. शतायुषी शिक्षक लक्ष्मण राघोबा देसाई यांचे निधन. शेडेगाळी तालुका खानापूर येथील निवृत्त शिक्षक लक्ष्मण देसाई यांचे वयाच्या 104 वर्षी शुक्रवार दिनांक 30 रोजी वृद्धापकालीन निधन झाले. त्यांच्या पश्चात 4 मुली, जावई, नातवंडे, पनतवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 3 रोजी सकाळी होणार आहे. त्यांनी मंचापूर येथून शिक्षकी पेशाला सुरुवात केली आणि हरुरी येथून सेवानिवृत्त झाले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.